इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील मुजोर ग्रामसेवक मुकेश वाघ हे महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून फास घेण्यास सांगत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा मुजोर ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह पीडित महिलेने गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना निवेदन दिले. न्याय न मिळाल्यास पंचायत समितीसमोर प्राणत्याग करण्याचा इशारा पीडित महिला लीलाबाई संजय गिरी यांनी दिलाय. याबाबत लीलाबाई गिरी व इतर सदस्यांनी अधिक माहिती दिली. नांदगाव सदर येथील ग्रामसेवक मुकेश वाघ यांनाही जाब विचारला. याबाबत त्यांनी समोरच असलेल्या दोरीने पंख्याला गळफास घे आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याबाबत आम्ही सर्व नांदगाव सदो ग्रामस्थ या मुकेश वाघ या ग्रामसेवकाचा निषेध करतो आणि शासनाने अशा मुजोर ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. जोपर्यंत या मुजोर ग्रामसेवकाचं निलंबन होत नाही तोपर्यंत नांदगाव सदो गावामध्ये मुकेश वाघ या ग्रामसेवकाला आम्ही येऊ देणार नाही. आल्यास त्याचे परिणाम त्यांना स्वतः प्रशासनाला भोगावे लागतील. मी आता आत्महत्या करायची वेळ आली तर ते डायरेक्ट बोलले का म्हणे ही रस्सी इथं पडलेली आणि इथं फॅन आहे तर म्हणे फॅनला जाऊन लटका म्हणे तिथं. तर मी त्यांना असं बोलली का म्हटलं तुम्ही असं बोलू नये आमच्या बाबतीत, म्हटलं तुम्ही असं कसं बोलताय. तर म्हणे नाही आम्ही मजाकवारी करतो, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत तुम्ही असंच मजाकवारी कराल का, आम्ही ऐकूनच घ्यायचं का, आम्हाला हा ग्रामसेवकच नको आहे. नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.